निसर्ग चक्री चक्रीवादळ जे आता मुंबईच्या आसपास घोंगावतं आहे आणि त्याचा पुढचा मार्ग समुद्र किनाऱ्यावरती थडकल्यानंतर धुळे मार्गे पुढे जाणार असा हवामान खात्याचा अंदाज आहे। या मध्ये मोठ्या प्रमाणावरती वादळी वारे वाहून कच्ची घरे पडणे, झाडे कोळमडणे किंवा मुसळधार पाऊस पडणे अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येत आहे। असं जरी असलं तरी आपल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या सर्व बैठका झालेल्या आहेत। तालुका पातळीवरती देखील सर्व प्रकारच्या बैठका आपण घेऊन सर्व यंत्रणांना सुसज्ज राहण्याचे आदेश दिलेले आहेत। सर्व सरकारी अधिकाऱ्यांनी मुख्यालय राहायचं आहे आणि मुख्यालय राहून त्यांनी आपलं कर्तव्य पूर्ण पाडायचं आहे अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। 24 तासच्या कंट्रोल रूम्स आपल्या शासनाच्या ब्लॉक लेवलपासून जिल्हा पातळीवरती चालू आहेत। सगळ्यात महत्त्वाचं असे ज्यावेळी धोके निर्माण होतात त्यावेळी ग्राम पातळीवरचा जो कृती आराखडा असतो तो सुसज्ज असून ग्राम पातळीवरती आपत्ती निवारण यंत्रणा जी असते ती कार्यरत राहण्याची खूप आवश्यकता असते। या सर्व ग्राम पातळीवरील कृती समित्यांच्या बैठका यापूर्वी देखील झालेल्या आहेत आणि या वादळाच्या पार्श्वभूमीवर आज देखील त्या तातडीने गठीत करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे माझं नागरिकांना नम्र आवाहन आहे की आपण कृपया घराच्या बाहेर निघू नका। जे कच्च्या घरांमध्ये पत्र्यांच्या घरांमध्ये लोक राहत असतील त्यांनी स्वतःला सुरक्षित ठिकाणी हलवावे किंवा प्रशासनाने जी काही व्यवस्था केली असेल त्याच्यामध्ये आणण्यासाठी सहकार्य करावे। अफवांवरती कुठल्याही प्रकारचा विश्वास ठेवू नये। आपली जी जनावरं असतील झाडांखाली विनाकारण बांधू नये, सुरक्षित ठिकाणी बांधावी, आपणही झाडांखाली राहू नये, थांबू नये। आणि सगळ्यात महत्त्वाचं की कसल्याही प्रकारे न घाबरून जाता प्रशासनाला योग्य ते सहकार्य करावे आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण कसल्या येत्या 24 तासामध्ये आणि त्यापुढील सूचनांप्रमाणे घराच्या बाहेर निघू। सर, या चक्रीवादळाची साधारण तीव्रता ही समुद्र किनारी असण्याची शक्यता आहे आणि समुद्र किनाऱ्यापुढे त्याचा जो वेग आहे तो कमी होत जातो आणि याचा देखील पुढचा अंदाज आपल्याला हे चक्रीवादळ असल्यामुळे आपण गाफील न राहता दर 6 तासांनी आपल्याला हवामान खात्याकडून या बाबतीमध्ये सूचना देण्यात येणार आहे। त्याप्रमाणे आपण सर्वतोपायारी ठेवलेली आहे। जरी याची तीव्रता जास्त जरी असली तरी त्याचं कमीत कमी नुकसान आपल्याकडे व्हावं म्हणून आपण सर्वांनी सतर्क राहणं गरजेचं आहे।